जे आता अहमदनगर जिल्हा किंवा सगळ्याच राज्यामध्ये लेवल 3 चे रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत आणि विशेषतः आता तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून आजच माननीय मुख्य सचिवांनी एक सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मिशन ऑक्सिजन स्वावलंबन हा कार्यक्रम आपल्याला आता घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळं फार मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि त्याच्यावर मात करायची असेल तर त्यांनी काही फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार अहमदनगर जिल्ह्याला साधारणतः 230 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन लागणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या अशा सूचना आहेत की तिसऱ्या लाटेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पेशंटची संख्या असणार आहे तर साधारणतः 3 दिवस त्याच्यामध्ये स्टोरेज आपल्याकडे राहील अशा दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि डिस्ट्रिक्ट ऑक्सिजन मॅनेजमेंट प्लॅन हा सबमिट करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन जो आहे तो लिक्विड मेडिकल ऑक्सिजन जो आहे तो साधारणतः जे आपले 230 मेट्रिक टनची जी आवश्यकता आहे त्यातला 70% हा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असेल. सिलेंडरमधनं आपल्याला 20% एवढे आपल्याला नियोजन करायचं आहे आणि जे ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स जे आहेत ते आपण साधारणतः 10% करायचं आहे. आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांटची संख्या जी आहे ती आपण 17 केलेली आहे. आपण 14 रुरल हॉस्पिटलच्या ठिकाणी आपण ते प्लांट्स उभे केलेले आहेत त्याची आता तयारी चालू आहे. 17 पैकी जवळजवळ 6 ठिकाणी प्लांटची मशिनरी आलेली आहे आणि पुढच्या 1-8 दिवसामध्ये उरलेल्या 11 देखील रुरल हॉस्पिटलच्या ठिकाणी PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स आपले कार्यान्वित होतील. मात्र फक्त ह्या PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांटवर अवलंबून राहता कामा नये कारण का त्याची जी ऑक्सिजनची जी प्युरिटी आहे त्याचं प्रेशर आहे त्याच्यामध्ये लागणारे जे तांत्रिक कर्मचारी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा साठा करण्याकरता जे आहे त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्याचं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे की आपल्याला साधारणतः 229 च्या 229 टन एवढा आपल्याला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आपल्याकडे साठा ठेवायला पाहिजे. सिव्हिल हॉस्पिटल साईदीप आनंदऋषी आणि असे जे काही हॉस्पिटल आहेत त्यांच्याशी आत्ताची कॅपॅसिटी आपली 84 मेट्रिक टनाची आहे. उरलेली जी कॅपॅसिटी आहे ती आता मी महापालिका आयुक्तांना सांगितलं की त्यांनी 20 KL ची एक स्टोरेज टँक त्या ठिकाणी करावं. त्यांनी PSA प्लांट्स किंवा जनरेशन प्लांट्सच्या मागे न लागता कारण का सिव्हिल महापालिकेकडे कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल नाही अशा परिस्थितीत त्यांनी स्टोरेज टँक घ्यावा. सिव्हिलच्या ठिकाणी देखील आणखीन एक 20 KL चा आम्ही प्लांट करतो आहे. सुरभी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे त्यांची मी आजच बैठक घेतो आहे. त्यांनी देखील स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्याकरता त्यांच्यामध्ये काही जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्सनी एकत्र येऊन ते स्टोरेज टँक्स ऑर्डर्स देत आहेत. तर आजच मी इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक घेतो आहे. मला प्रायव्हेट हॉस्पिटल्सना विनंती करायचं आहे की त्यांनी देखील आपापल्या स्टोरेजची कॅपॅसिटी वाढवावी. त्यांनी एकतर 6 KL चं स्टोरेज टँक ठेवावा किंवा जास्तीत जास्त डोरा सिलेंडर्स त्यांनी विकत घ्यावेत. आता जे आहे की मागच्या लाटेमध्ये आपण बघितलं की त्यांनी ऑक्सिजन बेडची संख्या वाढवली मात्र ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल त्यांनी कोणताही विचार केला नव्हता आणि मग फार अडचणीचं बाबी त्यावेळेस प्रशासनाच्या समोर आल्या होत्या. जर त्यांना ऑक्सिजन बेड वाढवायचे असतील तर त्यांनी एकतर ऑक्सिजन स्टोरेज टँक लावावा किंवा त्या ठिकाणी डोरा सिलेंडर्स त्यांनी विकत घ्यावेत आणि तिसरा लाट येण्याच्या अगोदर ह्या पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी तसं नियोजन करावं. ज्यांनी ज्यांनी हा स्टोरेज टँकचं जे करणार आहेत जे उभे करणार आहेत त्यांनी देखील ज्या ऑक्सिजन जनरेशनच्या ज्या कंपन्या आहेत लिक्विड ऑक्सिजनच्या त्या चाकणला आहेत तळोजाला आहेत लिंडे एअर लिक्वे त्यांच्याशी देखील ॲग्रीमेंट त्यांनी करून ठेवणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणामध्ये लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासते त्याच्याकरता डोरा सिलेंडर्स आणि जम्बो सिलेंडर्सची जी आहे ती संख्या आणि ती संख्या देखील त्यांनी ठेवलं पाहिजे. साधारणतः 3 दिवस पुरेल एवढा साठा त्यांच्याकडची बेडची जी उपलब्धता आहे त्यानुसार त्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही एक डिस्ट्रिक्ट अहमदनगर जिल्हा ऑक्सिजन मॅनेजमेंट प्लॅन आम्ही शासनाला सादर करत आहोत.
त्याच्यामध्ये हा जो आहे की पुढच्या लाटेमध्ये जे पीक येईल आणि त्या पीकमध्ये ज्या पेशंटची संख्या असेल त्याच्या प्रमाणामध्ये 3 दिवस पुरेल एवढा साठा आपण करून ठेवायचा आहे. तो साठा केलेला जो आहे तो दैनंदिन वापराकरता अजिबात वापरायचा नाही, त्याच्याकरताची वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याकरता ज्या ऑक्सिजनच्या ज्या ऑडिट आहेत, म्हणजे ज्या ज्या हॉस्पिटल्सला मागं आम्ही प्रशासनामार्फत क्लिनिकल ऑक्सिजनचं ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं होतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल ऑडिट देखील केलेलं होतं, तर विनाकारण ऑक्सिजनचा गैरवापर होणार नाही किंवा तो वाया जाऊ नये त्या दृष्टिकोनातून सर्व हॉस्पिटलनं काळजी घेणं आवश्यक आहे. तर ते ऑक्सिजन ऑडिटप्रमाणेच त्यांना तो साठा दिला जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे आहे की हा लागणारा 230 मेट्रिक टनचा जो साठा आहे त्या साठ्यापैकी 50% साठा जो आहे, साधारणतः 115 मेट्रिक टन हा साठा अहमदनगरसारख्या हेडक्वार्टरच्या ठिकाणी असेल, कारण का या ठिकाणी हॉस्पिटलची संख्या जास्त आहे, तर तो ठेवला जाईल. आणि बाकीच्या इतर म्हणजे संगमनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा अशा ठिकाणी देखील लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा स्टोरेज टँक वाढवण्याची आम्ही सूचना देत आहोत. आणि याकरता आम्ही सध्या जे आहे की या डिस्ट्रिक्ट ऑक्सिजन मास्टर प्लॅन करता किंवा मॅनेजमेंट प्लॅन करता जे यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर्स लागणार आहेत, त्या ठिकाणी ऑपरेटर लागणार आहेत, ते ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था, म्हणजे जिल्ह्यात जरी तो उपलब्ध झाला तरी जिल्हा आपला एवढा मोठा आहे की त्या जिल्ह्यामध्ये त्याचा व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन करणं, तर त्याच्याकरता पोलीस, RTO, प्रांताधिकारी, पॉलिटेक्निक आणि गव्हर्मेंट इंजिनिअरिंगचे काही प्राध्यापक अशांची एक आम्ही मॉनिटरिंग टीम करत आहोत. आणि एकंदरीत जे आहेत की मिशन ऑक्सिजन स्वावलंबन हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुरेपूर पुढच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून वापरण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाची तयारी आम्ही करीत आहोत.